उत्तराखंडचे भाजपचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत यांनी महिलांच्या कपड्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे ते चर्चेत आले. त्यांच्या वक्तव्यामुळे अनेक लोकांनी त्यांच्यावर निशाणा साधला. शिवसेना नेत्या आणि उर्मिला मातोंडकर यांनी देखील याच पार्श्वभूमीवर एक ट्विट करत या मुद्द्यावरून भाजपला टोला लगावलाय. फाटलेली जीन्स राज्यातील कर्तबगार युवा सांभाळतील, पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचे काय? असा खोचक सवाल उर्मिला मातोंडकर यांनी विचारला. उर्मिला यांच्यासह खरंतर अनेक दिग्गज महिलांनी ट्विटरवर तीरथ सिंग रावत यांना फटकारलाय. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत हे काल देहरादून येथील एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. तरुण तरुणींना संस्काराचं महत्व पटवून देत असताना रावत यांची जीभ घसरली आहे. एका तरुणीविषयी बोलताना रावत असं म्हणाले की गुडघ्यावर फाटलेली जीन्स घालून ती एनजीओ चालवते, समाजात जाते, सोबत लहान मुलं आहेत, या सगळ्यातून काय संस्कार होणार? असा सवाल विचारत तीरथ सिंग रावत यांनी त्या मुलीवर टीका केली. मात्र आता त्यांच्यामुळे त्यांच्यावर खरंतर राजकीय वर्तुळातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात टीका होते. जळगाव महापालिकेमध्ये शिवसेनेनं जोरदार सर्जिकल स्ट्राईक करत भाजपच्या गडाला भगदाड पाडलंय. जळगाव महापालिकेच्या महापौर निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपला पराभवाचा धक्का देत शिवसेनेनं आपला भगवा फडकवला. हा पराभव म्हणजे भाजपसोबत जळगावचे जळगावमध्ये ज्यांचं प्रस्त मानलं जातं ते भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांचं सुद्धा मोठं अपयश मानलं जातं. आणि यावर भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मात्र आता टीका करत खरं तर आपल्या पराभवाचं स्पष्टीकरण दिलंय. सत्तेचा वापर आणि आमिष दाखवून मिळवलेला हा विजय आहे. गिरीश महाजन यांना कोंडीत पकडण्याच्या दृष्टीनं एकनाथ खडसे पक्ष सोडून गेल्यानंतर त्या ठिकाणी सर्व पक्षांनी एकत्र येऊन झालेला हा महापौर आहे. हा तात्कालिक विजय आहे. याचा दीर्घकालिक काही फायदे होतील असं मला अजिबात वाटत नाही. आणि 2 दिवसांसाठी गिरीश महाजन यांना धक्का दिला. अशा प्रकारे बातम्यांपलीकडे यातून त्या त्या पक्षांना काय फायदा होईल असं मला वाटत नाही, कारण जे नगरसेवक निवडून आलेत ते जळगावमध्ये भाजपच्या विचारधारेवर आलेत असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. सचिन वाझे प्रकरणी चर्चेत आणि पर्यायानं वादात सापडलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची आता अखेर बदली करण्यात आली आहे. परमबीर सिंग यांची गृहरक्षक दलामध्ये बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सचिन वाझे प्रकरणामध्ये गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंग यांच्यावर जोरदार टीका होत होती आणि त्यांच्या बदलीची चर्चा देखील सुरू होती. अखेर काल राज्य सरकारनं त्यांच्या बदलीचे आदेश काढले. याचबरोबर आता भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या देखील राजीनाम्याची मागणी आता लावून धरली आहे. आणि याच मुद्द्यावरून भाजपने आता ठाकरे सरकारवर टीका करायला जोरदार सुरुवात केली आहे. जगभर नावाजलेल्या महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर इतका दबाव कधीही आला नसेल. हुकुमशाही ठाकरे सरकारच्या दबावामध्ये त्यांना नको ती कामं करावी लागत आहेत. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडण्याचं आणि अनेक प्रकरणं दाबण्याचं पाप या सरकारकडून केलं जात आहे असं ट्विट भाजपकडून करण्यात आलं आहे. जळगाव महापालिकेमध्ये भाजपच्या सत्तेला सुरुंग लावण्यात शिवसेनेला यश आलं आणि त्या पाठोपाठ आता बीडमधील भाजपच्या माजी आमदारानं थेट राष्ट्रवादीच्या गोटामध्ये सामील झाल्याच्या चर्चांना उधाण आलंय. माजी आमदार तथा पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय केशव आंधळे यांनी गुरुवारी जिल्हा बँक संदर्भात राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीला हजेरी लावली आणि विशेष म्हणजे या बैठकीमध्ये त्यांनी 3 मिनिटांचं भाषण सुद्धा ठोकलंय. त्याचप्रमाणे आंधळे लवकरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आता उधाण आलंय. त्यामुळे पंकजा मुंडे यांना हा मोठा धक्का समजला जातोय. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर भाजपच्या ताब्यातील जिल्हा परिषद ही राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली आणि त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपला म्हणावं तसं यश मिळालं नाही. आणि आता होत असलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये देखील पीछेहाट होत असल्यानं आता भाजपची आणि बीडमधील पंकजा मुंडे यांची ताकद कमी तर होत नाहीये ना, असा सवाल सुद्धा राजकीय वर्तुळातून उपस्थित होतोय. अलीकडेच पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्या पाठोपाठ आता 90s च्या दशकातील प्रसिद्ध पौराणिक मालिका रामायण यामधील अभिनेते अरुण गोविल यांनी भाजपचा झेंडा हाती घेतलाय. रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेमध्ये प्रभू श्री रामाची भूमिका अरुण गोविल यांनी केली होती. गोविल यांनी आज या पार्श्वभूमीवर आता दिल्लीच्या भाजप कार्यालयामध्ये पक्षाचं सदस्यत्व घेतलंय. यावेळी भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंग हे उपस्थित
उपस्थित होते। भाजपमध्ये सहभागी झाल्यानंतर गोविल म्हणाले की सध्याच्या काळामध्ये जे आमचं कर्तव्य आहे ते करायला हवं, मला राजकारण याआधी समजत नव्हतं, परंतु नरेंद्र मोदी हे जेव्हापासून देश सांभाळत आहे तेव्हा देशाच्या राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे। माझ्या मनामध्ये जे येतं तेच मी करून मोकळा होतो, असं सुद्धा गोविल यांनी यावेळी सांगितलं। दरम्यान भाजपमध्ये अरुण गोविल यांना कोणती जबाबदारी दिली जाईल याबाबत अद्यापही स्पष्टता नसली तरीही भाजप सदस्य बनल्यानंतर गोविल यांना विधानसभा निवडणूक लढवायला दिली जाऊ शकते अशाही चर्चा आहेत, मात्र अधिकृतपणे गोविल यांनी अद्यापही कोणतीही भूमिका स्पष्ट सांगितलेली नाहीये। आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने। अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा। आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर।